हाय फ्रेंड्स एल्लरिगू गुड टाइम्स चैनल गे स्वागत। इवत्तिन नम्म रेसिपी शुंठि चटनी अथवा शुंठि पदार्थ। इदन्नु ऊटद ओंदु साइड डिश आगि उपयोगिस्तारे। इदन्नु माडोदु तुंबाने ईजी। हागाद्रे बन्नि हेगे माडोदु अंतदागि नोडुव। इल्लि नानु 100 ग्राम अष्टु हुळियन्नु तेगेदुकोंडिद्देने। अदक्के 3 लोट अथवा 300 ml नीरन्नु हाकि अदन्नु चेन्नागि हिंडि अदरदु हुळि नीरन्नु माडि इन पात्र ना 100 ग्राम बेल्लवन्नु तेगेदु करिगिसबेकु। अदक्के 2 चमच नीरु हाकि जास्ति नीरु हाकबेडि। अदन्नु हाकि करिगिसि इवागिदु करिगिदे स्टव् आफ् माडि अदन्नु सोसि तेगेयिरि। कसलेद्रे होगुत्तदे। इवाग नावु इन्नोंदु पात्रन इट्टु अदक्के 6 इंद 8 चमचदष्टु तेंगिनेण्णेयन्नु हाकि एण्णे बिसियाद नंतर अदक्के 1/2 चमचदष्टु अर्धद चमच तनक ना ससवेन हाकि नर कायमेणु 5 करीबेण सोप स्वल सणद कटम शुंठि 100 ग्राम इन हाकि चेन कलसिकोड़ी। ना मीडियम फ्लैमल बेसोण 5 निम्षद हिड़े इू ब्राउन कलर आगे। इदरद मेन इंग्रीडियंट शुंठि आगिदे हागागि नावु अष्टन्नु हाकोळ्ळबेकु। इदु ओळ्ळे फ्राई आगि बरुवाग इदक्के खार एल्ल जास्ति इरोदिल्ल। इदक्के नावु ईग पुडिगळन्नु हाकोळ्ळोण। अदक्कोस्कर 5 टीस्पून मेणसिन पुडि 1/2 चमच अरिशिण पुडियन्नु हाकि चेन्नागि मिक्स माडि इवाग नावु तयारिसिद्द हुळिय नीरन्नु हाकोळ्ळोण। ಹುಳಿಯ ನೀರು ಹಾಕಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲಸಿ ಕೊಡುವ। ಅದು ಕುದಿ ಬರುವಾಗ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬೆಲ್ಲದ ನೀರನ್ನು ಹಾಕೋಣ। ಕರಗಿಸಿದ ಬೆಲ್ಲವನ್ನು ಹಾಕಿ ಬೆಲ್ಲದ ನೀರು ಹಾಕಿ ಚೆನ್ನಾಗಿ ನಾವು ಕಲಸಿ ಕೊಡೋಣ। ಇದನ್ನ ನಾವು 5 ರಿಂದ 10 ನಿಮಿಷ ಸಣ್ಣ ಉರಿಯಲ್ಲಿಟ್ಟು ಕಾಯಿಸುವ। ಅವಾಗ ಅದು ತಿಕ್ಕಾಗಿ ಬರ್ತದೆ। ಇದಕ್ಕೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ 1 ಚಮಚ ಉಪ್ಪನ್ನು ಹಾಕ್ತಿದ್ದೇನೆ। ಹುಳಿಯಲ್ಲಿ ಉಪ್ಪಿನಂಶ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ರೆ ಉಪ್ಪು ಹಾಕುವಾಗ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಹಾಕೊಳ್ಳಿ। ಇದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆ ಕಪ್ಪು ಕಲರ್ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ 1 ವರ್ಷ ಹಿಂದೆಯಿಂದ ಹುಳಿ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ತಕೊಳ್ಬೇಕು। ಅವಾಗ ಅದು ಒಳ್ಳೆ ಕಪ್ಪಾಗಿರುತ್ತದೆ। ಇದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆ ಕಪ್ಪು ಕಲರ್ ಸಿಗುತ್ತದೆ। ಇದೀಗ ಫ್ರೆಶ್ ಹುಳಿಯಾದ ಕಾರಣ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಮೆಣಸಿನ ಪುಡಿಯಲ್ಲ ಹಾಕಿದ ಕಾರಣ ಅಷ್ಟು ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಕಲರ್ ಸಿಕ್ಕುದಿಲ್ಲ। ಇವಾಗ ಇದು ತಿಕ್ಕ ಆಗಿದೆ। ನಾವು ಸ್ಟವ್ ಅನ್ನು ಆಫ್ ಮಾಡುವ। ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಡಿಶ್ ಅನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಮನೆಯಲ್ಲಿ ಟ್ರೈ ಮಾಡಿ। ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗೋದಾದ್ರೆ ನನ್ನ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು।